नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण युनायटेड नेशनचे फंड्स आणि प्रोग्राम याबद्दल जाणून घेणार आहोत या आधीचं जे लेक्चर आपलं झालं होतं तिच्यामध्ये आपण युनायटेड नेशनच्या बेसिक बद्दल जाणून घेतलं होतं बेसिक फॅक्ट्स आणि सगळं जे काही सहा वेगवेगळे त्याच्या आर्म्स आणि त्या सगळ्या गोष्टी तर फंड्स आणि प्रोग्राम्स कुणीतरी कमेंट सुद्धा केली होती की याला फंडिंग वगैरे कसं होतं त्याच्या अंतर्गत कसले फंड्स आहेत आणि त्या आपण जाणून घेऊयात हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ह्याच नावचा आपला ग्रुप आहे फेसबुकवर तो तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करा सर्वात पहिला जो फंड आहे यांचा फंड प्रोग्राममध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे युनिसेफ द युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड ॲक्च्युली याचं नाव जे सुरुवातीला होतं ओरिजिनली याची स्थापना जी झाली आहे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये झालेली आहे आणि एकोणासशे शेहेचाळीसमध्ये याचं जे नाव होतं ते म्हणजे युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड बघा याच्यात दोन शब्द महत्त्वाचे आहेत इंटरनॅशनल आणि हा एमर्जन्सी जे नंतरच्या काळात काढून टाकण्यात आले आणि युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड असं राहिलं आता याचं काम होतं सुरुवातीला नाईन्टीन फोर्टी सिक्समध्ये की एमर्जन्सी फूड आणि हेल्थ केअर चिल्ड्रन्स अँड मदर्स मुलं आणि आई जे वर्ल्ड वॉर दोन दुसऱ्या महायुद्धामुळं जिथं जिथं स्त्रिया असतील लहान मुलं असतील त्यांचे जे काही फूड संबंधीचे इशू असतील स्वास्थ्यासंबंधीचे इशू असतील त्याच्यासाठी काम करायचं पण नंतरच्या काळात परिस्थिती बदलली हा ना वर्ल्ड वॉर सेकंड नंतरचे सगळे जे, जे चेंजेस झालेले आहेत नंतर मग ती परिस्थितीतून आपण बाहेर आलो आणि एकोणावीसशे पन्नासमध्ये युनायटेड युनिसेफचं जे मँडेट होतं ते एक्सटेंड केलं गेलं आणि तिच्यामध्ये नीड ऑफ चिल्ड्रन अँड वुमन इन डेव्हलपिंग कंट्रीज एव्हरी असं करण्यात आलं कारण वर्ल्ड वॉर टूचा प्रश्न संपला होता काय त्या वर्षांमध्ये एकोणावीसशे पन्नासमध्ये हे वाढवण्यात आलं आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये तर तिच्यातल्या महिला आणि मुलं यांच्यासाठी ते काम करायला लागलं एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये ते परमनंट पार्ट झालं युनायटेड नेशन सिस्टीमचा आणि युनायटेड नेशन सिस्टीमचं परमनंट पार्ट झाल्यानंतर याच्यातले हे दोन्ही शब्द आहेत इंटरनॅशनल आणि एमर्जन्सी हे काढून टाकण्यात आले आणि त्याचं नाव जे झालं ते युनिसेफ झालं तर ते एक लक्षात ठेवा एक्झिक्युटिव्ह बोर्ड जातं याचं छत्तीस मेंबरचं जा बोर्ड असतं आणि ते काम करतात त्याच्यासाठी मग पॉलिसीज त्याचे जे प्रोग्राम्स असतील ओव्हरसीज जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल प्लॅन असतील तर त्याच्यासाठी एक्झिक्युटिव्ह बोर्ड आहे थर्टी सिक्सचं याच्यासाठी मेंबर जे इलेक्ट केले जातात ते युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल इकोसॉक इकोसॉकद्वारे तीन वर्षासाठी निवडले जातात जर तुम्हाला इकोसॉक माहीत नसेल तर तुम्ही आधीचा युनायटेड नेशनचा व्हिडिओ बघा तिच्यामध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे याच्या नावातच आहे इकॉनॉमिक अँड सोशल कौन्सिल आर्थिक आणि सामाजिक गोष्टींसाठी काम करणारं हे एक महत्त्वाचा घटक युनायटेड नेशनचा आता युनिसेफला फंडिंग कुठून येतं काम करण्यासाठी एक वेगवेगळे गव्हर्मेंट्स आहेत आणि प्रायव्हेट डोनर्स आहेत म्हणजे एक वेगवेगळे जे राष्ट्र सदस्य आहेत किंवा बाकीचे राष्ट्र ते याला डोनेशन देतात किंवा प्रायव्हेट पण देऊ शकतात म्हणजे फॉर एक्झाम्पल उद्या तुमची इच्छा झाली तुम्ही देऊ शकता युनिसेफचं सप्लाय डिव्हिजन जे आहे ते कोपन हेगन डेन्मार्क इथे आहे आणि इथूनच सगळं डिस्ट्रीब्युशनचं प्रायमरी वर्क चालतं मग तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी म्हणजे फॉर एक्झाम्पल वॅक्सिन्स असतील अँट्री रेट्रोवायलर मेडिसिन असेल लहान मुलांसाठी आईसाठी आय व्ही न्यूट्रिशनल प्रोग्राम्स इमर्जन्सी शेल्टर फॅमिली रियुनि युनिफिकेशन देन एज्युकेशनल म्हणजे सगळंच आत्यंतिक अवस्थेमध्ये आसरा देणं शिक्षण त्याच्यानंतर एच आय व्ही न्यूट्री अँड पोषण सगळ्या गोष्टी ओके नंतर जी पुढची जी आहे ती पुढचा जो त्याचा प्रोग्राम आहे तो महत्त्वाचा जो फंड आहे युनायटेड नेशनचा तो म्हणजे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड ओके सुरुवातीचं जे होतं ते चिल्ड्रनसाठीच आहे बघा मदर अँड चिल्ड्रन फोकस आहे युनिसेफचा त्याच्यानंतर पॉप्युलेशन युनायटेड नेशनचा हा फंड होता पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीजसाठीचा आणि युनायटेड नेशनचा जो फो याच्यामध्ये सेक्सुअल अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ एजन्सी याच्या संबंधी हे काम करतं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जगात जिथं कुठं एव्हरी चाईल्ड बर्थ इज सेफ म्हणजे जिथं कुठं प्रेग्नन्सी आहे आणि डिलिव्हरी होणार आहे तर ती सेफ झाली पाहिजे आणि त्याच्यासाठीच्या बेसिक नीड्स तिथं असल्या पाहिजे मग आता तुम्हाला अशा भारताच्या बाबतीत कुठल्या स्कीम्स आहेत बरं भारत सरकारने केंद्र सरकारने किंवा कुठल्या राज्य सरकारने की ज्या काही डिलेवरी आहेत बाळाची जी काही डिलेवरी होते तर ती किती प्रॉपरली होते त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या स्कीम्स काढलेल्या आहेत त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा दोन हजार अठरामध्ये युनायटेड नेशन फंड फॉर पॉप्युलेशन जो आहे तर त्या पॉप्युलेशन फंडसाठी हिच्यामध्ये बऱ्यापैकी हे केलं गेलं की म्हणजे एव्हरी मॅन वुमन यंग पर्सन या सर्वांसाठी एक ॲम्बिशियस प्रॉमिस केलं गेलं तर ते, ते प्रॉमिस कुठलं होतं की या सर्वांना एक त्यांनी आश्वासन दिलं एक एंडिंग अनमेट नीड ऑफ फॅमिली प्लॅनिंग म्हणजे फॅमिली प्लॅनिंग संबंधीच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत मॅटर्नल डेथला प्रिव्हेंट करणं त्याच्यानंतर जेंडर बेस्ड व्हायलन्स अँड हार्मफुल प्रॅक्टिसेस एंड करणं आता बघा आता लॉकडाऊन आहे कोविड नाईन्टीनमध्ये डोमेस्टिक व्हायलंस मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे ओके आणि त्याच्यासाठी स्पेन आणि फ्रान्सनी एक शब्द पण कोडवर्ड दिला होता जो आपण बघितलेला आहे जो मास्क मास्कशी संबंधित आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला आठवतं आहे का बरं ते ओके एक तर आहे आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आपल्याला आठवल्या पाहिजेत तर ते एक लक्षात ठेवा आणि हे जे आहे तर ते सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह याच्यावर काम करतं त्यानंतर पुढचं आहे यू एन डी पी यू एन डी पीचा जो फुलफॉर्म आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ओके तर आता बघा फंड आणि प्रोग्राम्स आहेत ह्याच्यातला प्रोग्राम आहे डेव्हलपमेंट प्रोग्राम आता हे युनायटेड नेशनच्या डेव्हलपमेंट नेटवर्कसाठी काम करतं जागतिक विकास नेटवर्क जे आहे आणि यू एन डी पीची स्थापना जी आहे ते एकोणीसशे पासष्टमध्ये जनरल असेंब्लीने केली होती आता याच्यामध्ये काय केलं जातं तर हे डेव्हलपिंग कंट्रीजला सपोर्ट देतात पाठिंबा देतात ग्रांट्स देतात त्यांना ट्रेनिंग दिलं जातं ॲडवाईस दिलं जातं कशासाठी दिलं जातं की त्यांनी विकास साधला पाहिजे स्वतःचा विकास करता आला पाहिजे आणि याच्यात फोकस कुणावर असतो लिस्ट डेव्हलप कंट्रीज ओके म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजला तर आहेच पण फोकस लीस्ट डेव्हलपमेंट कारण ज्यांचा विकास खूपच कमी आहे त्यांना आपल्याला बरोबर घेऊन जायचं आहे यू एन डी पीचं पण एक्झिक्युटिव्ह बोर्ड असतं याच्यात पण छत्तीस लोकं असतात हा ना आणि त्याचं ज्या अध्यक्षपद असतं ते ते रो रोटेशन बेसिसवर प्रत्येकाला मिळत असतं त्याच्यानंतर मेंबर नेशन्सकडून व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्याच्यावर हे चालत असतं की त्यांना पाहिजे तेवढं त्यांनी द्यावं आणि त्याच्यानंतर आता हे युनायटेड नेशनचं जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट ग्रुप आहे त्याचं जे सेंटर आहे ते यू एन डी पी आहे म्हणजे त्याचं जे सेंट्रल कोर कोर आहे आणि ते त्या नेटवर्कसाठी पॉम काम करतं जिथे एकशे पासष्ट देश आहेत चाळीस यू एनचे फंड आहेत प्रोग्रॅम्स आहेत स्पेशलाइज एजन्सी आहेत आणि दोन हजार तीसमध्ये अजेंडा फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकासासाठीच्या गोष्टीं करण्यासाठी हे सगळं यू एन डी पी कार्यरत आहे तर ते लक्षात ठेवा यू एन डी पी डेव्हलपमेंट लिस्ट डेव्हलप कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीजसाठी काम करतं दोन हजार तीसपर्यंत शाश्वत विकास साध्य करायचा आहे त्याच्यानंतर यू एन ई पी आता एनव्हायरमेंटमध्ये आपण याच्याबद्दल खूप वाचत असतो युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे हा हा ना याला यू एन एन्व्हायरमेंट असंही म्हटलं जातं आता याच्यामध्ये सरळ सरड़ सरळ आहे की ग्लोबल जागतिक स्तरावर पर्यावरणासाठी काय अजेंडा असला पाहिजे काय प्रोग्राम असला पाहिजे त्याचं काम इथून होतं आणि एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट जी आहे शाश्वत विकास तो साधला गेला पाहिजे आता युनायटेड नेशनची जी, जी, जी जनरल असेंब्ली होती तिच्या जवळपास जे स्टॉक होम कॉन्फरन्स झाली होती जून एकोणीसशे बहात्तर तिच्यामध्ये हे युनियननी स्थापन केलं होतं आणि यू एन ई पी आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या दोघांनी आय पी सी सीची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये केलेली आहे क्लायमेट चेंज ज्या काही गोष्टी आहेत त्याचा असेसमेंट करण्यासाठी तर हे पण एम सी क्यूसाठी लक्षात ठेवायचं की आय पी सी सी जे आहे ते यू एन ई पी आणि डब्ल्यू एम ओ या दोघांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं आहे एकोणासशे अठ्ठ्याऐंशीमध्ये तर ते लक्षात ठेवा आता यू एन ई पी जी आहे तर जवळपास यू एन ई पी बऱ्याचशा एन्व्हायरमेंट संबंधीच्या ज्या ट्रीटी असतील ॲग्रीमेंट्स असतील तर त्याच्या याच्यामध्ये वर्क करतं आणि की रोल प्ले करतं आता जवळपास अशा नऊ वेगवेगळे असे ॲग्रीमेंट्स आहेत की जिच्यामध्ये यू एन ई पी त्याला होस्ट करतं म्हणजे यू एन ई पीचा तिच्यामध्ये खूप मेजर रोल आहे ह ना सगळ्यात पहिलं आपल्या नेहमीचं जे माहीत आहे ते म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी तर हे जैवविविधता जे काही प्रकार आहे सगळं तर त्याच्यासाठी यू एन ई पी वर्क करतं त्याच्यानंतर दुसरं आहे साईट्स आता पण साईट्स होऊन गेलेलं आहे साईट्स न्यूजमध्ये सुद्धा आहे कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर स्पेसिस ऑफ वाईल्ड फोन अँड फ्लोरा साईट्स न्यूजमध्ये होतं है ना तर ते खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी त्याचं जे कॉप थर्टीन आणि त्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आपण जानेवारी फेब्रुवारीच्या स्पॉटलाईटमध्ये त्याच्यावरचं आर्टिकलच रिवाईज केलं होतं ते सी एम एस पण एक लक्षात ठेवा तिच्यात याचा पण रोल होता कन्व्हेन्शन ऑन कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पेसिस ऑफ वाईल्ड ॲनिमल्स ओके म्हणजे इंटरनल ट्रेड इंटरनॅशनल ट्रेड असेल त्याच्यानंतर मायग्रेटरी स्पेसिस असतील तर सी एम एस सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे त्याच्यानंतर वीएना कन्व्हेन्शन फॉर प्रोटेक्शन ऑफ ओझन लेअर आता बघा एन्व्हायरमेंट चॅप्टर इंडिया इयरबुक ट्वेंटी ट्वेंटीचं जर तुम्ही केलेलं नसेल तर ते करून घ्या मग तिथं आपल्याला लक्षात येतं की व्हिएना आणि दुसरं आहे मिनिमाटा कन्व्हेन्शन ऑन मर्क्युरी तर ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि या दोघांमध्ये मी तिथं काय डिफरन्स समजवला होता तर तो लक्षात ठेवा की व्हिएना कन्व्हेन्शनच्या अंडर हे मिनीमाटा येतं पण तिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायची जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या तर जिथं व्हिएना येतं तिथं मिनीमाटा येतंच त्याच्यानंतर बेसल कन्व्हेन्शन बघा तेही हिच्यामध्ये येतं यू एन ई पीमध्ये ट्रान्सबॉन्ड्री मुवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट अँड देअर डिस्पोजल त्याच्यानंतर स्टॉकहोम कन्व्हेन्शन जे आहे परसिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट हेच तुमचे सी क्यू आहेत बघा की बेसल कन्व्हेन्शन कशा संबंधीचं आहे स्टॉकहोम कन्व्हेन्शन कशा संबंधीचं आहे तर रॉटर डॅम कन्व्हेन्शन कशा संबंधीचं आहे रॉटर डॅम जे आहे की हझारडस केमिकल्स अँड पेस्टिसाइड इन इंटरनॅशनल ट्रेड तर हे लक्षात ठेवा बेसल जे आहे ते हजारडर वेस्ट अँड देअर डिस्पोजल ट्रान्सबॉर्डरी डिस्पोजल हा ना हजारडस वेस्ट स्टॉकहोम इट इज अबाउट पी ओ पी परसिस्टंट ऑर्गेनिक पॉलिटन रॉटरडॅम इज अबाउट हजारडस केमिकल्स ओके तर हे सगळे एम सी क्यू आहेत तुम्हाला सिम्पली हे विचारलं जाऊ शकतं आणि यू एन ई पेचं काम बघतं पुढचं जे आहे ते म्हणजे युनायटेड नेशन्स हॅबिटेड आता युनायटेड नेशन्स हॅबिटेड जे आहे तर हा युनायटेड नेशनचा एक ह्युमन सेटलमेंट प्रोग्राम आहे आणि हा बेटर अर्बन फ्युचरसाठी आहे बघा इट इज पर्टिक्युलरली फॉर अर्बन फ्युचर वी आर नॉट टॉकिंग अबाउट रुरल ग्रामीणचा आपण इथं उल्लेख नाही करत हे अर्बन फ्युचरसाठी आहे आणि सोशली आणि एन्व्हायरमेंटली सामाजिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीने एक शाश्वत मानवी वस्तीचा विकास करणं मग ह्युमन सेटलमेंट डेव्हलपमेंट करणं आणि सर्वांसाठी शेल्टर पाहिजे तिथं सर्वांना घर पाहिजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये याची स्थापना झाली होती पहिली जी कॉन्फरन्स आहे ह्युमन सेटलमेंटची ती जी झाली आहे वॅनक्युअर कॅनडामध्ये एकोणीसशे शहात्तर दुसरी जी झालेली आहे ती इस्तानबुल तर्की नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये झालेली आहे आणि याच्यामध्ये त्यांनी गेलेलं होतं की सर्वांना शेल्टर पाहिजे सर्वांसाठी पाहिजे आणि अर्बनायझिंग वर्ल्ड म्हणजे शहरीकरण आणि तिच्यामध्ये ह्युमन वसाहती आणि त्यासंबंधीच्या गोष्टी त्याच्यानंतर याचं तर तिसरं जी कॉन्फरन्स झालेली आहे ती क्वेटो इक्वॅडोरमध्ये दोन हजार सोळामध्ये झाली होती आणि गोल इलेव्हन एस डी जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स इलेव्हन याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे मेक सिटीज ह्युमन सेटलमेंट्स इन्क्लुझिव्ह सेफ री अँड सस्टेनेबल तर गोल एस टी जीचा अकरावा गोल लक्षात ठेवा की जो कशाशी संबंधित आहे ह्युमन सेटलमेंटशी संबंधित आहे शाश्वत अधिवास आणि त्या सगळ्या गोष्टी तर साथी है, है। ते एक एम सी क्यूसाठी हे आपल्याला महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर वर्ल्ड फूड प्रोग्रॅम तर वर्ल्ड फूड प्रोग्रॅम जे आहे याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तर युनायटेड नेशनचं ही सर्वात मोठी ह्युमॅटेरियन ऑर्गनायझेशन आहे की ज्याच्यामध्ये लोकांना फूड असिस्टन्स आणि एमर्जन्सी वर्किंग कम्प्युट जे काही सिच्युएशन असेल तिच्यात त्यांचं न्यूट्रिशन कसं प्रॉपर होईल आणि त्यांना फूड कसं मिळेल हे काम वर्ल्ड फूड प्रोग्राम करतं आणि याची स्थापना एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झाली होती एफ द फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि युनायटेड नेशन जनरल असेंब्ली याच्यामध्ये हा स्थापनेमध्ये मोठा रोल आहे वर्ल्ड फूड प्रोग्रॅमचं डिटेलिंग इथं खूप जास्त केलेलं नाही त्याचं रिझन त्याच्यावर सेपरेट लेक्चर ऑलरेडी बनलेलं आहे तर जे काही फंड्स आणि प्रोग्राम्स आहेत ते लक्षात ठेवा वर्ल्ड फूड प्रोग्राम त्याच्यानंतर हे जे आहे तर यू एन हॅबिटेट नावातच आहे फक्त लक्षात ठेवा हे अर्बनसाठी आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन यू एन ई पी युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम एकोंदर नऊ गोष्टी त्याच्या अंतर्गत येतात त्या आपण बघितल्यात यू एन डी पी डेव्हलपन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे डेव्हलपिंग आणि लिस्ट डेव्हलप कंट्रीजसाठी त्याच्यानंतर यू एन एफ पी ए नॅशनल पॉप्युलेशन फंड तर एकदमच सेक्स्युले आणि सेक्सुअल अँड रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हिच्यामध्ये काम करतं त्याच्यानंतर युनिसेफ तर युनिसेफ जे आहे ते लहान मुलांसाठी आणि मातांसाठी काम करत असतं तर हे फंड्स आणि प्रोग्राम लक्षात ठेवा हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं स्पॉटलाईटला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रां